राजस्थान सरकारनं ऑनर किलिंग आणि मॉब लिंचिंगवर आता कडक कायदा प्रस्तावित केलेला आहे. ऑनर किलिंगच्या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड तर मॉब लिंचिंगसाठी आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळानं याला मंजुरी देखील दिलेली आहे. मंगळवारी विधानसभेमध्ये विधेयक मांडलं गेलं. या अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनर किलिंगवर स्वतंत्र कायदा करणारं देशातलं राजस्थान हे एकमेव राज्य ठरणार आहे. देशभरामध्ये मॉब लिंचिंग ऑनर किलिंगच्या घटना वाढत आहेत. सुप्रीम कोर्टानंही याची दखल घेत राज्य सरकार आणि केंद्राला कठोर कायदे तयार करण्याचे निर्देश दिलेले होते. या दोन्ही कायद्यांमध्ये नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हा पंचायत बोलावणं बेकायदेशीर असेल. पंचायतीत सहभागी झालेल्यांना 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1,00,000 रुपयाचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. लग्न केलेल्या जोडप्यांना त्रास देणं हा गुन्हा ठरणार आहे आणि यासाठी म्हणून 2 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. सोबतच 1,00,000 रुपयांचा दंड देखील यावेळेला आकारला जाणार आहे. ऑनर किलिंगच्या संदर्भातला स्वतंत्र कायदा राजस्थान सरकारनं केलेला आहे. आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांची हत्या केल्यास आरोपीला मृत्यूदंड किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षा आणि 5,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्याला जखमी केल्यास कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होईल तर 3,00,000 दंड आकारण्यात येईल. जोडप्याला किरकोळ जखमी केल्यास 5 वर्षांची शिक्षा आणि 2,00,000 दंड ठोठावण्यात येईल. ऑनर किलिंग बद्दल आपण बघितलं. मॉब लिंचिंग बाबत देखील कठोर कायदा प्रस्तावित आहे. मॉब लिंचिंग मध्ये पीडिताचा मृत्यू झाल्यास आजन्म कारावास आणि 5,00,000 दंड अशी शिक्षेची तरतूद असणार आहे. मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये जखमी केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपयाचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. गंभीर जखमी झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि 2.5 ते 3 लाख रुपयांपर्यंतचा हा दंड असेल. मॉब लिंचिंगसाठी प्रवृत्त करणाऱ्या सोशल मीडियाच्या पोस्ट आणि चिथावणीखोर प्रकारासाठी 3 वर्षांची शिक्षा अशी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. ऑनर किलिंग आणि मॉब लिंचिंगबाबत राजस्थान सरकारनं कठोर कायदा करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. पीडित व्यक्तीला सर्व प्रकारच्या आर्थिक मदतीची देखील तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे.